कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय त्यामुळे संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावं आणि आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा बनवावा अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या आपत्ती व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते आपत्ती व्यवस्थापनाबाबत केलेल्या तयारीची विविध शासकीय विभागांनी यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती दिली कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पावसाची संततधार सुरू आहे या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर परिस्थितीबाबत उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन बैठक पार पडली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांच्यासह हो विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद जिल्हा प्रशासन महापालिका महावितरण राज्य परिवहन महामंडळ अग्निशमन विभाग अशा विविध विभागांच्या प्रमुखांनी अतिवृष्टी पूरपरिस्थिती आणि मदतकार्याच्या दृष्टीनं करण्यात आलेल्या तयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली मान्सून काळात जिल्ह्यातील काही रस्ते आणि पूल पाण्याखाली जातात त्यावरून धोकादायक स्थितीत वाहतूक होऊ नये यासाठी ते रस्ते बॅरिकेड्स लावून तात्काळ बंद करावेत जलसाठ्यांचं सर्वेक्षण करावं पूर परिस्थितीबाबत नागरिकांपर्यंत वेळेत माहिती पोहोचवावी अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास त्वरित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक तयारी ठेवावी आपत्ती व्यवस्थापनासाठी गावनिहाय आराखडा तयार ठेवा पूरबाधित नागरिकांसाठी पुरेसं अन्नधान्य आणि औषध साठा उपलब्ध ठेवावा अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या दरम्यान आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य करणाऱ्या स्वयंसेवकांच्या कामाचं जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कौतुक केलं यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात शुभांगी घराळ यांना पुष्पगुच्छ देऊन स्वयंसेवकांच्या कामाचा गौरव करण्यात आला